शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि आय आय टी एस घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. खामगाव बाजार समितीमध्ये शेकडो शेतकरी आक्रमक. भुईमुंगाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी घातला गोंधळ. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुंगाला 3 ते 3,500 रुपये दरम्यान भाव देण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून आमचा खर्चही या पैशातून निघणार नाही, त्यामुळे आम्हाला योग्य भाव देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बाजार समितीमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विदर्भातील सर्वात मोठी असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समित्यांमध्ये विकण्यासाठी गर्दी केली आहे. अशातच आज भुईमुंगची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडले, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि गोंधळ निर्माण झाला. हजारो शेतकरी यावेळी एकत्रित आले होते, तर शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी भेट देऊन पोलीस बंदोबस्त वाढवत शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी योग्य हमीभाव देण्यात यावा ही मागणी लावून धरली. कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मिळत असलेला भाव कमी असून 6 ते 7,000 भाव देण्यात यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी एकमुखाने केली होती. लॉकडाऊननंतर सोमवारपासून बाजार समितीची धान्य खरेदी सुरू झाली होती. सोमवार ते गुरुवार धान्य खरेदी होती. आजपासून भुईमुगाच्या शेंगाची खरेदी सुरू करण्यात आलेली होती. आज पहिला दिवस असल्यामुळे गर्दी थोड्या प्रमाणात जास्त झालेली होती आणि पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं शेतीची कामं करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी माल परत विकावा यासाठी म्हणजे शेतकऱ्यांनी घाई होती. सुरुवातीला असं बाजार पडल्याचं शेतकऱ्यांनी निदर्शन आणून दिले. त्यानंतर प्रत्यक्ष हाराच्या स्थळी सचिव आम्ही पोलीस आले होते. पोलीस साहेब वगैरे सर्व आम्ही तिथं जाऊन मालाची प्रतवारीनुसार संबंधित शेतकऱ्यांना माल देण्याचे सर्वांना आदेश देण्यात आलेले आहेत. आता व्यवस्थित भुईमुंग या पीकमालाची खरेदी सुरू आहे. आवक जर अशीच राहिली तर सोमवारपासून TMC रेग्युलर 7 दिवस भुईमुंगाची शेती भुईमुंग मालाची खरेदी करण्यात येईल. सर, काही शेतकऱ्यांनी आरोप केला की उलटी हराशी होत आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, उलटी हरारीसाठी आपण सूचना दिलेली आहेत. असे निर्देशन आम्ही ताबडतोब संबंधित आला असा परवाना निलंबित करतो. सध्या काही व्यापाऱ्यावर कारवाई करणार आहे का? असं निर्देशन आलं तर आपण ताबडतोब कारवाई करू. सध्या आपल्याकडे काही तक्रार आली नाही? तक्रार मालाची आली होती, खरेदी होती, त्याचा आम्ही प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सध्या मार्ग लावलेली आहे. याप्रति काही तक्रार आल्यास शेतकरी व्यापारी मुद्दाहून भाव पाळत आहेत किंवा शेतकऱ्यांना त्रास आहेत, त्याच्या परवाना निलंबित बाबाची त्वरित कारवाई करण्यात येईल.